नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाच्या अपडेट आहे पीक विम्यासाठी तेहतीसशे बारा कोटी रुपये होय हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे शेतकऱ्यांसाठी मोठमोठे महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना आतुरता होती ती पीक विम्याची होय एक रुपयात आता शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार आहे महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पी किमा होय आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जात होती आता शेतकऱ्यांवर कोणताहीच भार राहणार नाही राज्य सरकार भरणार हा हप्ता शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पी किमा आणि तेत्तीसशे बारा कोटी रुपये भार आता राज्य सरकार उचलणार आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा हा दिलासा मिळालेला आहे आता दोन टक्के जी रक्कम होते आधीची आता ती बंद झालेली आहे आणि याचा जो भार आहे आता राज्य सरकार उचलणार आहे केवळ शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा आता भरता येणार आहे याच्यामुळे आता तेहतीसशे बारा कोटी रुपये हे राज्य सरकारवर याचा भर पडणार आहे आणि शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे शेतकऱ्यांना आता वेळेत मिळणार आहे याच्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा